जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार उडाला. खरंच बाई या कार्डामुळे दरिद्र आलं, दरिद्र आलं. अहो कारभारी, ऐकलं का मी काय म्हणते? अहो कारभारी, ऐकलं का मी काय म्हणते? काय म्हणते बोल, बोल की पटकन, मला गडबड आहे. कसली गडबड आणि कसलं काय? गेले 3 महिने झाले शेतावर गेले नाही तुम्ही. अगं पिवळं कार्ड काढायचंय. पिवळं कार्ड आणि कशासाठी बरं ते? पिवळं कार्ड म्हणजे गरीब लोकांसाठी सवलतीसाठी सरकारने काढले, त्याला पिवळं रेशन कार्ड म्हणतात, म्हणजे सीधा पत्रिका. मला ते काहीही समजत नाही. जळलं मिळत दरिद्र्याचं लक्षण. गेले 3 महिने झाले शेत पडिक आहे आपलं, गेले नाही तुम्ही. जावा की जरा शेताकडे बघा, जरा ते बघा. तू आणि ती शेती, तू 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 मी जातो आणि पिवळं रेशन कार्ड ते काय असेल ते बघतो. तू तरी जा, बापा सारखा नको बनू आणि त्याला पैसे घेऊन जा मावळ्यावर औषध टाक. राम 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 राम. काय म्हणता? काय नाही बघा, अरे का ना थांब की जरा, तुझ्याकडे माझं काम आहे जरा. हा सावकर, चल जरा गणाला घेऊन जातोय मी. हो चालेल, हा चला येऊ का? हो चल. बर का ना, ऐक जरा. काय काम आहे बागायतदार गरीबाकडे माझ्या? अरे कसला बागायतदार, बागायतदार बिगायतदार काय नसतं बघ. मग बोला की लवकर तालुक्याला जायचंय मला. अरे तालुक्याला जा बरोबर आहे, पण माझं नाव आहे ना त्या पिवळ्या रेशन कार्ड मध्ये बसव. तुम्हाला काय करायचंय पिवळं रेशन कार्ड? अहो काय कमी आहे तुम्हाला? अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण अरे ते काशीनाथ सरपंच आहे, त्यांचं पण नाव बघ. हा सावकार त्यांचं पण नाव, आणि एवढे मोठे मोठे बागायतदार आहे त्यांची पण नाव, आणि मग माझं काय रे? माझं पण नाव त्या पिवळ्या रेशन कार्ड मध्ये बसव. सांगतो मी, पण त्याला गणी लागा त्यात. गिनी? अरे गिनी म्हणजे काय रे? गिनी म्हणजे ती खिशात जर का नसली बर, सुंदरी सुद्धा गाणं म्हणायची बंद पडती बघ. अरे ती गिनी होय, पैसा वाटला की काम होत्यात. काळजी करू नको, मी तुला सगळं करतो, गिनी लगेच देतो. बर एक काम कर, हा एवढा ग्राम सेवकाचा हातवाला करावा लागेल बाजूला, पार्टी द्यायची, तुझं काम फिट झालं म्हणून समज. पण बर का, माझं नाव त्या पिवळ्या रेशन कार्ड मध्ये आलं. फक्त गिन्या फेक. हा हा चालतंय. काय बोलत बसला तू? चल की जायचंय, उशीर होतोय, रात होईन यायला. परत येऊ का? जा जा आणि बघ तेवढं काम झालं पाहिजे. बरं वाना वाना, चल ठीक आहे. राम राम साहेब. राम राम. हे आमचं एवढं बोकड घ्या, संध्याकाळी मळ्या जाऊ पार्टीला. हा ठीक आहे, येतो. अहो साहेब, माझं बी नाव टाका की यादीत. गेल्या 2 वर्षापासून मी चक्रा मारतोय. तुला सांगतोय की कळत नाही का, नवीन यादी येऊ दे, त्यामध्ये बसवतो. गावातल्या श्रीमंत लोकांची नावं कशी काय ती यादी? सरकारने आमच्या करता ही योजना राबवली ना. अरे सुकाळीच्या, आमची बरोबरी करतो का सरकार? बी आमचं जण आम्ही ठरू तस होईल. आपण कष्ट करू, कष्ट बरं. चल. मला तर काय बी समजत नाही बघ, ही लोक अशी का वागतात? हा यांना काय पिवळ्या कार्डाची गरज? बाबा यांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती आणि सवलती या कार्डामुळे मिळतात, आणि आपल्यासारखी मुलं तशीच राहतात. शिष्यवृत्ती काय 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 बांधकडे? सरकार शिक्षणासाठी पैसे देते, त्याला शिष्यवृत्ती म्हणतात. आणि या कार्डामुळं काही लोकांना धान्य सुद्धा मिळतात, आणि ती जनावरांना खायला घालतात, आणि गरीब आपल्यासारखी उपाशीच मारतात. काय मतलबी लोक आहे तो? मेलेल्या मड्यावरच लोणी सुद्धा चाटून खातील अशी नानाईक लोक आहेत. चला आता घरी चल. या राम भाऊ, साहेबांनी तुमचं काम केलं बरं का? बर. आता काय लागत, तुमच्या सगळ्या योजना सरकारी तुमच्या पत्रात पाडणार आहेत. बर बर. पण साहेबाचा पार्टीचं तेवढं बघा. आता पार्टी दिली असती, पार्टीचं नंतर बघू बाबा. पण आता माझ्यावर कर्ज झालंय. किती कर्ज आहे असं तुझ्यावर?
लाख दीड लाख रुपये आहे आता लाख दीड लाख येतील की घरकुल आल्यावर आता लाख दीड लाख रुपये ते घर बांधायच जातील साहेब आपलंच आहे काय घर बांधू नको काय नको बर एवढं सगळं रांगीला लागलं यवनाचा फायदा घ्यायचा बर आणि मकार आपलं मस्त वगैरे राहायचं पण साहेबाचं मात्र हातवलं करावं लागत्यान बर बर एवढं हातवलं कर ठीक आहे काव सरपंच अहो काय काळजी करता ग्राम सेवक आहे सरपंच साहेब आहे तुम्ही मंडळी यांचं काम करू की आपण काय उघडे मोठे मोठे पुढारी आपल्या पाठी आता बसा चालते मग ठीक आहे कारभारी तुम्हाला किती वेळ समजवलं मी त्या पिवळ्या रेशन कार्डाच्या नादा दुसऱ्याला पाजत पाजत स्वतः प्यायला शिकलं घर गेलं जमीन फुकली खरंच बाई त्या पिवळ्या रेशन कार्डामुळे खरी दरिद्री आली आम्हाला